नमस्कार हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करून उपचार पद्धतींविषयी तज्ज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेत असतो आज आपण स्पोर्ट्स इंजुरी आणि कार्टिलेज समस्या ह्याविषयी चर्चा करणार आहोत आणि ह्याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर मनीष चौधरी विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर मनीष चौधरी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर मनीष चौधरी यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर मनीष चौधरी हे जळगाव नॉर्थन जॉईंट रिप्लेसमेंट ऑर्थोस्कोपी आणि स्पोर्ट्स इंजुरी सेंटर इथे कार्यरत आहेत आणि त्यांनी जॉईंट रिप्लेसमेंट ऑर्थोस्कोपी त्याचबरोबर स्पोर्ट इंजुरीमध्ये सिंगापूर जर्मनी आणि साऊथ कोरिया इथे फेलोशिप देखील केलेली आहे तसंच जवळपास दीड हजारांपेक्षाही अधिक, अधिक लिगामेंट आणि कार्टिलेसच्या त्यांनी सर्जरी केलेल्या आहेत त्यांचा कार्टिलेस प्रिझर्वेशन ते कसं करता येईल ह्यावरती जास्त भर असतो तसंच लिगामेंट इंजुरी झाल्यावरती स्पोर्ट्समनला बॅक टू स्पोर्ट आफ्टर ऑपरेशन कसं बरं करता येईल ह्यावरती जास्त ते लक्ष देत असतात चला तर आज आपण एकूणच स्पोर्ट्स इंजुरी आणि कार्टिलेज समस्या नेमक्या का असतात याबद्दल विस्तृत माहिती जाणून घ्या डॉक्टर मनीष चौधरी यांच्याकडून लगेचच डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण स्पोर्ट्स इंजुरीबद्दल जाणून घेणार आहोत आणि कार्टिलेज समस्यांबद्दल जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे खरं तर सर्वसामान्यांना तर आपण बघितलं तर वेगवेगळ्या इंजुरीज होतच असतात आणि स्पोर्ट्समनला तर मोठ्या प्रमाणात होत असतात मात्र बऱ्याचदा सर्वसामान्यांना ह्या स्पोर्ट्स इंजुरीज देखील पाहायला मिळतात मात्र आज आपण स्पोर्ट्समनबद्दल जर बोलायचं झालं तर स्पोर्ट्स इंजुरी म्हणजे नेमकं काय आहे त्याबद्दल काय सांगाल येस yes, uh, सर्वप्रथम तर स्पोर्ट्स इंजुरीज ह्या ज्या होतात ह्या फक्त स्पोर्ट्स पर्सनलाच होतात असं नाही hmm. तर सगळ्यात जास्त कॉमन स्पोर्ट्स इंजुरीज ज्या होतात त्या नी जॉईंटमध्ये होतात आणि आपल्या देशामध्ये दे जरी स्पोर्ट्स पर्सन जरी स्पोर्ट्स खेळत असले तरी नॉर्मल लोकं पण काय त्यांच्या ॲक्टिव्हिटीज सारख्याच असतात त्याच्यापेक्षा काही खाली नसतात mm. त्याच्यामुळे रस्त्यावरून चालताना रस्ते खराब असले की पाय ट्विस्ट होतो mm. त्याच्यामुळे त्यांना इंजुरी होतात <coughs> भरपूर जणं असतात की जे बॅडमिंटन खेळत असतात नॉर्मल लोक नॉट ओनली स्पोर्ट्स पर्सन तर त्यांना देखील इंजुरीज होत असतात तर स्पोर्ट्स इंजुरी ह्या नॉर्मल लोकांना पण होतात आणि स्पोर्ट्स पर्सनला तर होतातच फक्त स्पोर्ट्स पर्सनला असं असतं की त्या केल्या त्या झाल्यानंतर त्यांना बॅक टू स्पोर्ट्स यावं लागतं कारण त्यांच्यावर त्यांचं करिअर पूर्ण डिपेंड असतं बरोबर बर। आता तुम्ही म्हणालात तसं की स्पोर्ट्समनला तर होतातच मात्र सर्वसामान्यांना देखील ह्या मोठ्या प्रमाणात स्पोर्ट्स इंजरीज होत असतात मात्र त्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का, का आणि ते कोणते आहेत तर आपण जॉईंटनुसार डिफरन्शिएट करू शकतो तर सगळ्यात जास्त स्पोर्ट्स इंजुरीज नीमध्ये होतात नीमध्ये सगळ्यात कॉमन असते की आपण लिगामेंट तुटलो आपण नॉर्मल बोली भाषा म्हणतो मध्ये की लिगामेंट तुटला <laughs> तर सगळ्यात जास्त कॉमन लिगामेंट जो तुटतो त्याला म्हणतो आपण अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट म्हणजे गुडघ्यातला जो, जो समोरचा लिगामेंट असतो तो तुटतो दुसरी कॉमन इंजुरी आहे की गादी फाटणे मेनिसकस फाटणे आता त्याच्यात दोन गोष्टी असतात मेन की एकदा मेनिस्कस पण फाटतो आणि हळूहळू कार्टिलेजला पण इंजुरी होते तर मेनिस्कस आणि कार्टिलेज ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत तिसरी असतं की जे टेंडन असतं पर्टिक्युलर टेंडन म्हणजे वाटीच्या अवतीभोवती जे मसल्स असतात त्याला देखील स्प्रेन होतो किंवा आपण लोकल बोलीभाषेमध्ये मध्ये म्हणतो की मसल पूल झाला तर ही पण एक स्पोर्ट्स इंजुरी आहे दुसरा मोस्ट कॉमनली इन्वॉल्ड जॉईंट असतो तो म्हणजे शोल्डर असतो की शोल्डरमध्ये खांदा वरती जात नाही किंवा खांदा वारंवार निखळतो म्हणजे जे बॅडमिंटन खेळतात किंवा जे बास्केटबॉल खेळतात त्यांना किंवा एपिलेप्सी ज्यांना झटके आलेले असतात त्यांना पण हा बॉल त्यांचा जो शोल्डर जॉईंट असतो तो वारंवार पुढे सटकत असतो आणि चौथी जास्त कॉमन इंजुरी आहे की रोटेटर कफ टिअर म्हणजे हात वरती जाणारे खांदा वरती नेणारी जी मसल असते ती जर तुटली तर त्याला आपण रोटेटर कफ टियर म्हणतो ही पण एक स्पोर्ट्स इंजुरीमध्येच गणली जाते बरोबर असे बर। वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत आणि त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचे उपचार देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत मात्र या उपचारांकडे वळण्यापूर्वी मला अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही मगाशी म्हणालात की सगळ्यात जास्त स्पोर्ट्स इंजुरी ह्या गुडघ्यांना होत असे म्हणजे हे सांधे जास्त मोठ्या प्रमाणात बाधित होतात तर त्याविषयी मला जाणून घ्यायचे इतरही काही सांधे असे आहेत का ज्यांना जास्त प्रमाणात स्पोर्ट्स इंजुरी होऊ शकते यस सगळ्यात जास्त इंजुरी तर आपल्याला होते की नी जॉईंटला इंजुरी होते शोल्डरला नंतर आपण म्हणतो टेनिस एल्बो आपण बघितलं की आपले सचिन सचिन तेंडुलकरांना आपण बघितलं की त्यांना नऊ महिने क्रिकेटमधून बाहेर राहावं लागलं होतं बिकॉज ऑफ टेनिस एल्बो तसंच अँकलला पण इंजुरी होते पण या सगळ्या इंजुरीजमध्ये आता खूप ऍडव्हान्स ट्रीटमेंट आली की जे आपण प्रॉपर ट्रीटमेंट करून काही काही तर विदाऊट सर्जरी देखील आपण नीट करू शकतो बरोबर आत्ता डॉक्टर आपण बघितलं तर चांगल्या उत्तम प्रकारच्या तर ट्रीटमेंट आहेतच मात्र जेव्हा लिगामेंटबद्दल तुम्ही बोलता तर लिगामेंट आणि कार्टिलेज नेमकं काय असतं त्यामधला काय फरक आहे त्याविषयी काय आता yes, लिगामेंट बघितलं तर गुडघ्यामध्ये जो लिगामेंट असतो आपण जर हे मॉडेल बघितलं तर याच्यामध्ये आपण बघूया की हे नीचं मॉडेल आहे आणि हे मांडीचं हाड हे पायाचं हाड आणि याच्यावर ही, ही वाटी आहे आता जर तर इथं आकाशी रंगाचं हे जे आवरण आहे त्याला आपण कार्टिलेज म्हणतो त्याचप्रमाणे पायाच्या वरच्या भागावर पण एक आकाशी रंगाचं आवरण असतं त्याला आपण कार्टिलेज म्हणतो आणि ह्या दोन्हींच्या मध्ये एक गादी असते सो कार्टिलेज वेगळं असतं आणि मेनिस्कस म्हणजे गादी वेगळी असते आणि दोघांना नीट घट्ट पकडून ठेवण्यासाठी एक लिगामेंट असतो आणि इथं एक महत्त्वाचं लिगामेंट आहे त्याला म्हणतो आपण एसीएल लिगामेंट म्हणजे अँटरक्रुशिट लिगामेंट हे थोडक्यात याची एनेटोमि आहे बरोबर बरोबर पण मग कार्टिलेजच्या समस्या ह्या कशामुळे नेमक्या उद्भवतात मग नाही आता जेव्हा आपण बघितलं आपण याच्यात जर बघितलं तर कार्टिलेजच्या समस्या कशा होतात की जर लिगामेंट इंजुरी असले तर लिगामेंट इंजुरी झाली की पाय त्यांचा फाटते आणि कार्टिलेज पण फाटतं त्याच्यामुळे मेन जर लिगामेंट इंजुरी झाली तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर एम आर आय करावा आणि एम आर आय केल्यानंतर मग आपण त्याच्यावर लगेच ट्रीटमेंट घेऊ शकतो की जेणेकरून गादी फाटण्यासाठी नाही आणि कार्टिलेला डॅमेज होणार नाही म्हणजे जेवढा लवकर आपण लिगामेंटची सर्जरी करू तेवढा लवकर त्याचा रिझल्ट जास्त चांगला मिळेल बरोबर आता तुम्ही लिगामेंट बद्दल आणि कार्टिलेज बद्दल म्हणालात पण मग लिगामेंटला इंजुरी होते त्यानंतर साधारणपणे कुठल्या कुठल्या प्रकारच्या आपल्याकडे ट्रीटमेंट आहेत आणि ह्या ट्रीटमेंटबद्दल जेव्हा बोलायचं झालं तर ह्या त्या 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 ट्रीटमेंट लागू पडतात का अजून काही ऑपरेशन करावे लागतात का जर लिगामेंट इंजुरी झाली तर आपण आता जस्ट बघूया की लिगामेंट इंजुरी कशी होते जर आपण इथं व्हिडिओ बघितला तर जेव्हा पाय ट्विस्ट होतो जर आपण इथं बघितलं तर असं पाय ट्विस्ट होतो चालता चालता किंवा पळताना आणि ज्याच्यामुळे लिगामेंट पाय लचकल्यामुळे इथं लिगामेंट इंजुरी होते ह्या hmm. व्हिडिओमध्ये आता आपल्याला क्लिअर दिसतंय की हा प्लेअर पळतोय आणि hmm. पळता पळता पाय ट्विस्ट झाल्यावर आतला लिगामेंट बेसिकली जो एसीएल असतो अँटर क्रुशेट लिगामेंट hmm. हा तुटतो आणि त्याच्यामुळे पेशंटला वारंवार त्रास होतो hmm. हा व्हिडिओ ॲक्च्युअल लाईव्ह व्हिडिओ आहे की हा आम्ही जळगावला बघताना म्हणजे कबड्डी मॅच चालू असतानाच बघितलं तर याच्यामध्ये जर आपण डिटेल बघितलं तर हा प्लेयर प्लेअर आहे आणि हा कबड्डी खेळताना सडनली इथं पाय ट्विस्ट झाला आणि तो पडला आणि पाय लिगामेंट तुटल्यावर पेशंट जमिनीवर पडून जातो तो परत उभा नाही राहू शकत आणि जर तो परत उभा राहण्याचा प्रयत्न केला आपण आता इथं परत बघूया झूममध्ये की परत उभा राहण्याचा प्रयत्न केला की त्याचा पाय परत लचकून जातो की याच्यामुळे असा हा आपण डायग्नोसिस करू शकतो की आता पाय ट्विस्ट झालाय आणि परत पाय नाही ठेवताला म्हणजे एसीएल लिगामेंट त्यांचा तुटलेला आहे डॉक्टर आता तुम्ही म्हणालात तसं की अचानक पाय ट्विस्ट होतो एसीएल आपल्याला त्रास होतो पण मग हे ही ट्रीटमेंट करताना किंवा ह्याची काही लक्षणं असतात का म्हणजे आपल्याला अशा पद्धतीचा लिगेमॅ लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला आहे किंवा काही असं वाटतं का आधीपासून yes. जाणवतं का येस आता एसीएल तुटलं आहे ना तर पेशंटला कसं वाटत राहतं की एव्हरी टाइम ही वॉक्स तो चालताना त्याला असं वाटतं की माझा पाय ट्विस्ट होतो आणि त्यांना अशी भीती वाटते की मी पडून जाईल काही काही पेशंटला पळता येत नाही किंवा मग सडन ट्विस्टिंग करायचं असेल तर ते पडून जातात शेतात चालताना पाय लिटरली ट्विस्ट होतो आणि ते पडतात किंवा त्यांना रस्ता क्रॉस करायचा असला आणि गाड्या तर त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स राहत नाही म्हणजे पेशंट टिपिकली म्हणतो की मला गुडघ्यामध्ये कॉन्फिडन्स नाहीये तेव्हा आपण समजावं की आपल्याला एसीएल लिगामेंट तुटलेला आहे बरोबर पण मग आता ह्याचं निदान कशा पद्धतीने निदान बेस्ट इज एम आर आय म्हणजे एम आर आय वरच त्याचं निदान होणार एक्स रेवर लिगामेंट दिसत नाही त्याच्यामुळे जेवढा लवकर आपण एम आर आय करणार तेवढं जास्त चांगलं आणि एम आर आय केल्यावर जर लिगामेंट तुटलेला असेल तर मग त्याची पुढची ट्रीटमेंट एक्सरसाइज करून जर ते ठीक नाही झालं mm. तर आपल्याला सर्जरी करावी लागते mm. पण स्पोर्ट्स पर्सन असेल तर त्यांच्यामध्ये आपण सर्जरी खूप लवकर करतो mm. कारण लिगामेंटचं फंक्शन फक्त पाय ट्विस्ट होणे असं नसतं तर ते mm. प्रोपरिसेप्शन पण देतं mm. प्रॉपरिसेप्शन म्हणजे काय की जरी रात्री आपल्याला अंधारात दिसत नसलं तरी आपण अंधारात देखील आपण किचन पर्यंत जाऊ शकतो हो। आपण शिडी उतरताना आपण शिळाकडे नाही बघत तरी पण उतरू शकतो हो। बर कारण ते सेन्सेशन पण आपल्याला लिगामेंट येतं म्हणून जेवढ्या लवकर सर्जरी करणार तेवढे ते, ते सेन्सेशन आपल्याला मिळणार आहे बर स्पोर्ट्स पर्सनला एक खूप महत्वाचं असतं की सर्जरी खूप लवकर केलेलं जास्त चांगलं बरं आता तुम्ही फार महत्वाचे मुद्दे इथे सांगितले कारण की बऱ्याचदा हे लक्षात येत नाही खास करून आपण सर्वसामान्य जण स्पोर्ट्समनला तर अर्थातच ते खेळताना कुठे पडले किंवा काही झालं तर नक्कीच त्यांना ही इंजरी हो होण्याची शक्यता असते मात्र सर्वसामान्यांमध्ये पटकन हे लक्षात येत नाही पण मग जेव्हा ही लक्षणं दिसायला लागतात तेव्हा साधारणपणे सुरुवातीच्या काळामध्ये आपण इंजेक्शन्स किंवा गोळ्या औषधं देऊन ह्याच्यामध्ये काही बदल बदल करू शकतो का हे जो पेन असेल तर ते कमी करू शकतो का नाही करू शकतो पण इथं चूक होते की लिगामेन जे असतं ना त्याला ब्लड सप्लाय नसतो आणि त्याला ब्लड सप्लाय नसल्या कारण ते नसला परत हिल नाही होणार सर्जरीज करावी लागते नाही आता त्याच्यावर मसल आपण मसल स्ट्रेंथनिंग करतो मग इंडिकेशन असतात की स्पोर्ट्स पर्सन असलं तर मात्र त्याला सर्जरी करावी लागेल मग तुमचं लाईफस्टाईल कसं आहे की जर तुम्ही सरळ रस्त्यावर जर चालणार असणार आणि तुम्हाला दुसरा काही त्रास नसेल तर मग तुम्हाला कदाचित सर्जरी करण्याची गरज नसते पण जर तुमचं ॲक्टिव्हिटी खूप जास्त असेल किंवा तुम्ही लोकलवरून लोकल मध्ये प्रवास करताय उतरताय ते हो तर तेव्हा सर्जरी करणं आवश्यक आहे आणि स्पोर्ट्स पर्सनला तर आहेच कारण जर लिगामेंटची सर्जरी नाही केली आणि जर परत त्यांचं पाय ट्विस्ट होत राहिला तर मग गादी फाटे मग कार्टिलेज डिझीज होते हे कॉम्प्लिकेशन्स त्याचे पुढे येणार आहेत ते होऊ नये म्हणून जितके लवकर आपण करून नाही झालं तर मग सर्जरी करून ते लवकर ठीक केलेलं जास्त चांगलं बरं आता तुम्ही हे सगळं बोलताना बद्दल आपण बोलतोय ह्याच्यावरती आपल्याकडे चांगल्या ट्रीटमेंट्सही उपलब्ध आहेत साधारणपणे जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो ही सर्जरी करतो त्याच्यानंतर पुढे जाऊन क्वालिटी ऑफ लाईफ कसं असतं त्या स्पोर्ट्समनचं किंवा त्या सर्वसामान्य व्यक्तीचं त्याचबरोबर आपल्याला काही फिजिओथेरपी देखील करावी लागते का त्याविषयी काय सांगाल यस सी फिजिओथेरपी तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ऑलमोस्ट सर्जरीचा रिझल्ट जो असतो तो सेव्हन्टी पर्सेंट तुमचा सर्जरीवर असतो आणि थर्टी पर्सेंट पेशंट किती सिन्सिअरली एक्सरसाइज करतो याच्यावर आता जेवढे आपण सर्जरी करतो तर आम्ही केलेले खूप पेशंट आहे की जे बॅक टू स्पोर्ट्स गेले म्हणजे ते इव्हन दे कॅन प्ले कबड्डी म्हणजे किंवा खो खो खेळू शकतात कबड्डी खेळू शकतात पैलवानी रेसलिंग करू शकतात म्हणजे एवढ्या हाय लेवलच्या ॲथलीटमध्ये पण ते परत जाऊ शकतात फक्त प्रोवाईड की त्यांची सर्जरी जरा लवकर व्हायला पाहिजे कारण त्याचे जे लवकर केल्याचे फायदे त्यांना खूप असतात की जे त्यांना मिळतात म्हणून सर्जरी करून आणि प्रॉपर एक्सरसाइज करून पेशंट प्रॉपरली परत बॅक टू स्पोर्ट्स येऊ शकतो अगदी आपण आता आप हे लिगामेंट बद्दल बोललो मात्र कार्टिलेज बद्दल कारण कार्टिलेज जेव्हा झिजायला लागतं किंवा कार्टिलेज कमी व्हायला लागतं वंगण म्हणतात ना साधारणपणे तर ते कमी व्हायला लागतं तेव्हा नेमकं काय होतं आणि त्यानंतर ट्रीटमेंट काय करायची ह्याबद्दल काय सांगाल येस yes. आता कार्टिलेज ही अशी गोष्ट आहे की आपण बघितलं तर हिप्पोक्रिसने पण असं सा सांगितलं की कार्टिलेज आपण परत तयार नाही करू शकतो कार्टिलेजला रक्त पुरवठा नसतो त्याच्यामुळे एकदा कार्टिलेज घासलं गेलं की त्याला आपण परत आणू शकत नाही पन्नाशी नंतर आपण रिप्लेसमेंट करतो कार्टिलेज खराब झाला पण पन्नाशीच्या आधी काय करणार तर आता भरपूर काही नवीन ट्रीटमेंट आलेले आहेत त्याला आपण म्हणतो की स्टेम सेल थेरपी किंवा बोन मॅरो अस्पिरेशन कॉन्सन्ट्रेट तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया की त्याच्यामध्ये कसं केलं जातं जर इथं एक व्हिडिओ बघितला तर याच्यामध्ये आपण ह्या पेशंटच्या सांध्यामध्ये त्याचा वाटी सरटल्यामुळे एक छोटासा तुकडा पडलेला आहे आणि हा तुकडा इथं दिसतोय आपल्याला की हा पडलेला आहे तर हा तुकडा आपण त्या गुडघ्यातून काढून टाकतो की जेणेकरून अजून गुडघ्याची झीज होणार नाही मग आपण काय करतो की ते कार्टिलेज तयार करण्यासाठी इथून आपण पेशंटचं बोन मॅरो घेतो म्हणजे बोन मॅरो जे आपल्याला माहिती आहे ते आपण अस्पिरेट करतो ते बोन मॅरो स्पेशल टेक्निकने आपण प्रोसेस करतो आणि ते बोन मॅरोस प्रोसेस केल्यानंतर त्याचं आपण एक कार्टिलेज एक जेली आवरण तयार करतो आणि ते जेली टाईप आवरण आपण या गुडघ्यावर जिथं कार्टिलेजमध्ये खड्डा पडलाय तिथं आपण ते टाकतो तो, तो खड्डा पडल्यावर तिथं आपण ते भरल्यावर आपण ह्या डायग्राम आपल्याला आकृतीमध्ये दिसतं डायग्राम मध्ये व्हिडिओमध्ये की आपण आता तिथं मी आता हा जो डिफेक्ट आहे त्याच्यावरती जेली टाकतोय आणि ती जेली त्या जागेवर बरोबर तो आकार घेते आणि त्या जेलीमध्ये एवढी ताकद असते की त्याच्यामुळे ते आवरण तसंच राहतं आणि हु। दोन वर्षानंतर जर आपण ऑर्थ्रोस्कोपी केली तर इक्वल टू नॉर्मल कार्टिलेज असं कार्टिलेज म्हणतं त्याच्यामुळे हे स्पोर्ट्स पर्सनला आपण हे नक्की आपण हे ट्रीटमेंट देऊ शकतो आणि ह्याच्याने खूप फायदा झालेला आहे पूर्वीच्या काळामध्ये ही टेक्निक नव्हती तर कार्टिलेजला आपण ट्रीटमेंट नाही देऊ शकायचो त्याच्यामुळे पेशंटची लवकर झीज व्हायची गुडघ्याची पण आता ह्या ट्रीटमेंटमुळे पेशंट परत नॉर्मल होतात यंग लोकांना खूप फायदा झालेला आहे अगदी आता तुम्ही फार महत्वाचं सांगितलं एक तर कार्टिलेज पुन्हा येत नाही तर ना आपल्याला पन्नाशी नंतर बऱ्याचदा नी रिप्लेसमेंट करावं लागतं मात्र आता वेगवेगळ्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेल्या आहेत ज्या स्पोर्ट्स इंज इंजुरीमध्ये आपण वापरू शकतो किंवा स्पोर्ट्समनमध्ये वापरून वापरू शकतो डॉक्टर मला असेच बरेच प्रश्न तुम्हाला विचारायचे याबद्दल पण एका छोट्याशा ब्रेकनंतर तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकशी कुठेही जाऊ नका पाहत र आमचा खास कार्यक्रम हितगुज ब्रेकनंतर हितगुझे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय स्पोर्ट्स इंजुरी आणि कार्टिलेज समस्या आणि विषयी आपल्याला मार्गदर्शन करतात या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर मनीष चौधरी आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतो आहे डॉक्टर ब्रेकवर जाण्यापूर्वी काही रिसेंट ॲडव्हान्स टेक्निक्स काय आहेत ह्याबद्दल आपण खरं चर्चा केली त्याचबरोबर लिगामेंट आणि कार्टिलेजबद्दल चर्चा केली मात्र ह्या व्यतिरिक्त मिनिस्कसबद्दलही आम्ही जाणून आहोत तर या मिनिस्कसचा नेमका रोल काय आहे आपल्या श एकूण शरीरामध्ये त्याबद्दल काय सांगाल येस म्हणजे आणि कार्टिलेज हे वेगवेगळे आपण बोली भाषेमध्ये दोघांना एकच समजतो पण ते चुकीचं आहे आता लिगामेंट तुटला पाय ट्विस्ट होत राहिला म्हणून लिगामेंटची सर्जरी आपल्याला लवकर करावी लागते ती नाही गेली तर काय होतं की पुढे पाय ट्विस्ट होऊन होऊन मग मेनिस्कस फाटतो आणि मग मेनिस्कस फाटल्यावर तो मेनिस्कस गुडघ्याचं आवरण घासायला लागतो म्हणजे जर आपण आता या डाय व्हिडिओमध्ये बघितलं तर याच्यामध्ये आपण बघतो की हा प्रोबने हा फाटलेला मेनिस्कस आहे आणि हा गुडघ्यामध्ये असा फिरत राहतो आणि त्याच्यामुळे गुडघ्या लॉक होत असतो पण हा फाटलेला पोर्शन पुढे मागे होताना कार्टिलेजला घासत राहतो त्याच्यामुळे मग मेनिस्कस जर प्रिझर्व नाही करताला तर त्याला आपल्याला काढून टाकावं लागतं कारण तो नाही काढला तर मग ते गुडघ्याचे आवरण ते घासत राहतं आणि मग त्याची झीज जास्त फास्ट होते आणि पुढे जे नी रिप्लेसमेंट लागणार ते खूप लवकर लागतं म्हणून मेनिस्कस हे वेगळं आहे आणि कार्टिलेज हे वेगळं आहे मेनिस्कस जर बाहेरच्या बाजूला जर त्याला टिअर असेल तर त्याला आपण रिपेअर देखील करू शकतो पण मेनिस्कसची ट्रीटमेंट आयदर रिपेअर किंवा ते काढणं हे लवकरात लवकर करायचं की जेणेकरून कार्टिलेजची झीज लवकर होणार नाही बरोबर आता डॉक्टर तुम्ही म्हणालात तसं की मिनिस्कस कार्टिलेज हे दोन्ही वेगवेगळे आहेत बऱ्याचदा ह्यामध्ये सर्वसामान्यांचा गोंधळ उड उडत असो की नेमकं काय आहे मात्र आता तुम्ही ह्याचं सगळं अव्यवस्थित एक्सप्लेनेशन दिलं मात्र अजून एक महत्त्वाचा प्रश्न जेव्हा झीज होते तेव्हा आपण म्हणतो की वयस्कर लोकांमध्ये झीज होणं स्वाभाविक आहे मात्र आज तरुणांमध्ये देखील साधारणपणे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात हाडांचे विकार उद्भवायला सुरुवात झालेली आहे किंवा अशा पद्धतीच्या सर्जरीज देखील आज चाळीशीच्या मध्ये पन्नाशीमध्ये केल्या जातात तर हे खरं तर का होत आहे नेम का त्याच्यामागची नेमकी काय कारणं आहेत त्यामध्ये आपण बघितलं तर अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षांपासून आपण कोरोनासारख्या संकटाला सामोरं जातोय अनेक जणांना जेव्हा कोरोना, कोरोना होऊन गेला त्याच्यानंतर त्यांच्यावरती हे स्टेरॉइडचा वापर केला त्यामुळे देखील हाडांमध्ये दे कुठेतरी विकार निर्माण व्हायला सुरुवात झालेली खरं खरंतर एव्ही एन म्हणजे ए वॅस्क्युलर नेक्रोसिस सारखे आजारही आता उद्भवायला सुरुवात झाली तर त्याविषयी जाणून घ्यायचंय सी प्रॉब्लेम हे काय येतात बिकॉज ऑफ लाईफस्टाईल म्हणजे mm. आता एक्सरसाईज खूप कमी झालेले आहेत त्याच्यामुळे होतात पण मी सजेस्ट करेन की प्रत्येकाने स्वतः काहीतरी एक्सरसाईज करायला पाहिजे mm. एक प्रोग्राम असतो हिट प्रोग्राम म्हणजे हाय इंटेन्सिटी इंटरवल ट्रेनिंग mm. ज्याच्यामध्ये तुम्हाला काही बाहेर रनिंग किंवा स्विमिंग करायची गरज नाही तुम्ही तुमच्या टेरेसवर जाऊन सिम्पल एक्सरसाईज करू शकतात की ज्याच्यामध्ये तुमचं कॅलरी ॲज गुड ॲज नॉर्मल रनिंग स्विमिंगसारखं बर्न होऊ शकतं आणि तुम्ही फिट पण राहू शकतात आता हा स्टेरॉइडचं तर खूप नवीन आलेलं आहे की त्याच्यामुळे हार्ड ठिसू होतात एव्हिएन होतं पण स्टेरॉइड त्या करोनामध्ये वापरायला पाहिजे होते की जेणेकरून खूप जणांचं आयुष्य वाचलंय ओके पण त्याचं कॉम्प्लिकेशन येत आहेत इट इज नॉट ओनली बिकॉज ऑफ स्टेरॉइड पण करोनामुळे पण ब्लडचं हायपर हायपरकोएलेबल झालं होतं म्हणजे ब्लड जरा घट्ट झालं होतं त्याच्यामुळे एव्हियन होत आहेत पण हे डायग्नोसिससाठी पण मग एम आर आय खूप लवकर आहे जर तुम्हाला हिपमध्ये पेन असेल तर इन्स्टेड ऑफ गो गोईंग फॉर एक्स रे एक्सरे करण्याच्या आधी एम आर आय करा म्हणजे जर स्टेज वन किंवा टूमध्ये असेल ते पकडलं गेलं तर औषधांनी ते ठीक करता येतं एक्सरेवर केव्हा कळतं की जेव्हा स्टेज फोर आलेली तेव्हा आणि तेव्हा आपण ट्रीटमेंट मग रिप्लेसमेंटशिवाय ऑप्शन नसतो बरोबर पण मग ह्या सगळ्या कोरोनाच्या औषधांचा कुठेतरी दुष्परिणाम ह्या कार्टिलेज मिनिस्कस किंवा लिगामेंट वरती होतोय म्हणजे तरी देखील आपण आपली काळजी घेणं आवश्यक का आहे एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न कारण की आज स्पोर्ट्स इंजुरीज मोठ्या प्रमाणात बळावल्यात स्पोर्ट्समन पेक्षाही सर्वसामान्य व्यक्तींना अगदी उट्टा बसता ह्या इंजुरीज समोर येतात तर अशा सगळ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल नाही सल्ला तर बेस्ट सल्ला इज डू एक्सरसाईज एव्हरी डे म्हणजे एव्हरी डे मॉर्निंगला एक्सरसाइज व्हायलाच पाहिजे आपण विचार करतो की फक्त सायकलिंग किंवा स्विमिंग व्हायला पाहिजे कारण बाहेर जायला लागतं पण ते न करता पण तुम्ही घरातल्या घरात देखील यो एक्सरसाइज करू शकतात योगा हुँ. करू शकतात हिट प्रोग्राम जसं मी सांगितला सगळ्यांनी नक्की ते वाचा वॉट इज अ हिट प्रोग्रॅम आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होईल एक्सरसाइज केल्यावर मसल पण स्ट्रॉंग होतात आणि बेसिकली सायक्लिंग इज व्हेरी गुड एक्सरसाइज सायकलिंग केल्यावर मसल्स पण स्ट्रॉंग होतात आणि गुडघ्यामध्ये वंगण पण तयार होत राहतं म्हणजे नीच जर प्रिझर्वेशन जास्त ठेवायचं असेल तर सायक्लिंग इज अ बेस्ट एक्सरसाइज आणि सायकलिंग आपण कोणतेही वयात करू शकतो काही प्रॉब्लेम नाही डॉक्टर खूप छान माहिती खरं तर तुम्ही या सगळ्या स्पोर्ट्स इंजुरीजबद्दल आणि कार्टिलेजबद्दल दिली आणि फार महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी तुम्ही अधोरेखित केले आणि वेगवेगळ्या टेक्निक्स आता आपल्याकडे आलेले आहेत जर तुम्हाला काही लक्षणं दिसायला लागल्यावरती नक्की तुम्ही या सगळ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या ऑर्थोपेडिक तज्ञांचा सल्ला घ्या योग्य निदान करून मग योग्य उपचारांकडे वळा जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला इतर काही उपचार काही मोठ्या प्रमाणात त्याचा हे होणार नाही दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घ्या हेच खरं तर आता डॉक्टरांनी नमूद इथे केलेलं आहे डॉक्टर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय मात्र तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन ह्या सगळ्याबद्दल केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि okay. ह्यानंतर हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज बहिणाबाईंची जात्यावरची ओळख